कांग्रेस तर्फे वासिन पूर्व येथे हाथ से हाथ जोड़ो अभियान। भारत जोड़ो यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर कांग्रेस ने हाथ से हाथ जोड़ो अभियान सुरू केले असून आज या अभियानाचा कांग्रेस जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार कांग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धनके यांच्या नेतृत्वाखाली वासिन पूर्व येथून शुभारंभ करण्यात आला। हाथ से हाथ जोड़ो अभियान शहापूर तालुक्यात 2 महिने चालणार असून आज खंडोबा देवस्थान मोरदेव नगर वासिन येथे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सरचिटणीस वीरेन चोरघे व सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रकाश भांगरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभियानाला सुरुवात झाली। मोरदेव नगर ते वासिन पूर्व रेल्वे स्टेशन पर्यंत पदयात्रा करून पत्रके वाटप करून चौक सभा घेऊन अभियानाचा समारोप करण्यात आला। देशात निर्माण झालेले नफरतीचे वातावरण संपविण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी झाली असून सर्व धर्म समभाव मानणाऱ्या काँग्रेसचा व राहुल गांधी यांचा संदेश घेऊन आम्ही घरोघरी जाणार असल्याचे यावेळी तालुका अध्यक्ष महेश धनके यांनी सांगितले। कार्यक्रमास प्रांतिक सदस्य रवींद्र पर्टोले, तालुका निरीक्षक परशुराम पितांबरे, सूर्यकांत भोईर, महिला जिल्हा अध्यक्ष जान्हवी देशमुख, कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, रामचंद्र जोशी, जितेश विशे, दत्ता बरोरा, असिफ शेख, शिवराम मोगरे, श्रीपद संगारे, संतोष ठाकरे, अंकुश भोईर, महेंद्र आरज, संतोष मुकणे, जयवंत पाटेकर, राम वाघ, सुनील शिर्के, बुधाजी मांजे, वसंत तारमय, दिलीप पंडित, कल्पना तारमय, सुवर्णा भोए, गुरुनाथ पाटील, ज्योती परदेशी, शांताराम धामणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी वासिन येथील सौ भक्ती पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला। ब्युरो रिपोर्ट, लोखी वृत्तवाहिनी। आम्ही प्रत्येक गावागावामध्ये पोहोचणार आहोत, प्रत्येक घराघरामध्ये पोहोचणार आहोत। 3000 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर राहुलजी गांधींनी या देशाला एक पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये म्हटलं की मला भारत जोडो यात्रेमध्ये कशा पद्धतीचा अनुभव आला, कोणत्या कोणत्या जातीची धर्माची लोक सगळं जात पात पंत भेद बाजूला सारून माझ्या यात्रेमध्ये समाविष्ट झाले, त्याच्यामुळे मला विश्वास आहे की या देशामध्ये जो असंतोष निर्माण झालाय तो असंतोष संपवण्याचं काम काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आणि भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। ही भारत जोडो यात्रा म्हणजे माझी एक तपस्या आहे, या देशाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून द्यायचं, या देशाला पुन्हा एकदा विकासाकडे नेऊन घेण्या जाण्याचं काम आम्ही या यात्रेच्या माध्यमातून करत आहोत आणि पुन्हा एकदा जी नफरत निर्माण झालेली ती नफरत संपवण्याच्या कामासाठी माझ्या काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा गावागावामध्ये जाईल, घराघरामध्ये जाईल आणि हा संदेश देईल की आपण जर सगळेच एकत्र आलो तरच देशाचा विकास करू शकतो आणि तरच अशा पद्धतीचं अशांत निर्माण झालेलं वातावरण शांत करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ही सुरुवात केलेली आहे। आज या ठिकाणी आम्ही आजच्या दिवसाने सुरुवात केलेली आहे। 2 महिने हा कार्यक्रम आम्ही संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये राबवणार आहोत। आमचे अनेक जिल्हा परिषद गटाचे जे काही आम्ही निरीक्षक नेमलेले आहेत ते त्या त्या पद्धतीने जिल्हा परिषद गटामध्ये अशा पद्धतीचं नियोजन करतील आणि आमचा जो संदेश आहे राहुलजींचा संदेश आहे, राहुलजींचा संदेश हाच आहे की एक वेळ सत्ता मिळाली नाही तरी चालेल, परंतु या देशामध्ये निर्माण झालेला जो जातीयवाद आहे तो समूळ नष्ट झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन हा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे। आज आम्ही वाशिमच्या माध्यम वाशिमला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे शहराध्यक्ष शांताराम धामणे आणि त्याचबरोबर आमच्या महिला शहर अध्यक्षा ज्योतिताई परदेशी यांनी खूप चांगल्या पद्धतीची मेहनत घेतली, त्यांच्या वार्ड नंबर 5 पासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केली, एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला गावकऱ्यांनी दिला। आम्ही ज्याच्या हातामध्ये ज्याच्या माणसाच्या हातामध्ये हे पत्रक देत होतो त्या प्रत्येक माणसाला वाटत होतं की खरोखर या देशामध्ये अत्यंत वाईट अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या देशातले पंतप्रधान, या राज्याचे मुख्यमंत्री येऊन भाषण देतात, मात्र या देशामध्ये कशा पद्धतीची बेरोजगारी निर्माण झालेली आहे, कशा पद्धतीची महागाई निर्माण झाली आहे, या बाबतीमध्ये एक शब्द सुद्धा एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आपण या शब्दावर किंवा या बाबतीमध्ये जर बोललो तर लोक आपल्याला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक देतील। कारण ज्या पद्धतीने या देशामध्ये सातत्याने आपण बघतोय कोविड काळ संपल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये वागाई निर्माण झालेली आहे, प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे, या देशामध्ये 2 कोटी दरवर्षाला रोजगार उपलब्ध करून देण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधानांनी लाखो लोकांना बेरोजगार केलं हे सुद्धा या देशातील नागरिकांना माहिती आहे।